गणित इयत्ता पाचवी विभाग दुसरा लेसन 16 धडा 16 बीजगणिताची पूर्वतयारी प्रिपरेशन फॉर अल्जेब्रा। तर मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण समानता म्हणजे काय ते शिकलो आणि त्यानंतर आपण उदाहरण संग्रह 54 सोडवलेला आहे, पूर्ण आपण सॉल्व केला आहे। आता आपण त्यानंतर असमानता म्हणजे काय ते शिकणार आहोत। असमानता म्हणजे इनइक्वॅलिटी। 7+5 7+5 आणि 7×5 या पदावलींच्या किमती अनुक्रमे 12 आणि 35 आहे, म्हणजे त्या समान नाहीत। समान नाहीत हे सांगण्यासाठी ह्या चिन्हांचा वापर करतात। दोन सरळ आडव्या रेषा आणि त्याच्यावर एक अशी तिरपी रेष, ह्या चिन्ह हे चिन्ह काय दर्शवतं? तर असमानता दर्शवतं। 7+5 आणि 7×5 या पदावली समान नाहीत। हे थोडक्यात 7+5 एका कंसात लिहिले आणि हे समान नाहीत हे चिन्ह टाकलं आणि 7×5 हे पण एका कंसात असे लिहितात। तर इथे वाक्य लिहिण्याच्या ऐवजी, मोठं वाक्य लिहिण्याच्या ऐवजी आपण इथे चिन्हांचा आणि अक्षरांचा आणि अंकाचा वापर करून आपण आणि चिन्हांचा वापर करून आपण हे वाक्याच्या ऐवजी असं थोडक्यात आपण असं लिहू शकतो आणि ते समजण्याला पण हे सोपं असतं। इनइक्वॅलिटी। 7+5 ही एक पदावली आहे आणि दुसरी 7×5। आता इथे 7+5 ह्या पदावलीची किंमत आहे 12 आणि 7×5 ह्या पदावलीची किंमत आहे 35, म्हणून ह्या दोन्ही पदावली समान नाहीत। ते दर्शवण्यासाठी आपण एका चिन्हाचा वापर करतो, तर ते चिन्ह म्हणजे हे चिन्ह आहे। 7+5 ह्याची किंमत आहे 12 आणि 7×5 ह्याची किंमत आहे 35, म्हणजे ह्या दोन्ही पदावली समान नाहीत। इंग्लिश मध्ये ह्याला काय म्हणतात? इज नॉट इक्वल, नॉट इक्वल, नॉट इक्वल। 7+5 इज नॉट इक्वल टू 7×5। 9+5 ही पदावली समान नाही 15/3। का बरं? तर ह्या पदावलीची किंमत किती आहे? 4 आणि ह्या पदावलीची किंमत किती आहे? 5, म्हणून समान नाहीत। 4 हे समान नाहीत 5। 9+5 आणि 15/3 ह्या दोन्ही पदावली समान नाहीत हे दर्शवण्यासाठी आपण ह्या चिन्हाचा वापर करतो। दोन पदावलीच्या किमती समान नाहीत म्हणजे दोन पदावलीची किमती लहान मोठ्या आहेत। आता समान नाही ह्याचा अर्थ काय होतो? एक पदावलीची किंमत जास्त असते किंवा एका पदावलीची किंमत कमी असते। तर त्यांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी ह्या चिन्हांचा वापर होतो। लहान आहे, मोठे आहे ही चिन्हे आपण वापरतो। ही चिन्हे वापरून आपण असमानता आपल्याला लिहिता येते। 9+5 ची किंमत 4 आणि 15/3 ची किंमत 5, म्हणजे 4 लहान आहेत 5 पेक्षा। म्हणजेच आपण काय लिहू शकतो? 9+5 लहान आहेत 15/3 असे आपल्याला लिहिता येते। आता इथे काही उदाहरण आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत। 4 is less than 5 और 9-5 इज लेस दॅन 15/3। पदावलीच्या जोड्यामधील चौकटीत लहान आहे, सारखे आहे, समान आहेत किंवा मोठे आहे यापैकी योग्य चिन्ह लिहा। आता एक पहिलं गणित बघा। 9+8 इथे चौकट आहे, बॉक्स आहे आणि इथे 30/2। आता आपल्याला आधी ह्यांची किंमत काढावी लागेल। पदावली म्हणजे काय? एक्सप्रेशन।
9 प्लस 8 9 अधिक 8 बरोबर आहे 17 आणि 30 भागिले 2 बरोबर आहे 15। आता इथे 17 ही संख्या मोठी आहे 15 पेक्षा, म्हणजे या पदावलीची किंमत मोठी आहे, म्हणून इथे आपण कोणतं चिन्ह वापरणार? 9 अधिक 8 चौकटीमध्ये आपण कोणतं चिन्ह वापरणार? तर हे चिन्ह वापरणार, कारण ह्या पदावलीची किंमत कशी आहे? जास्त आहे, 17 आहे, आणि ह्या पदावलीची किंमत किती आली? 15। म्हणजे आपण इथे चिन्ह हे वापरायचे। आता दुसरं गणित आपण बघू। 16 × 3 चौकट, 4 × 12। आता 16 × 3 = 48 आणि 12 × 4 = 48, म्हणजे दोन्ही पदावलींची किंमत कशी आहे? सारखी आहे। 16 × 3 बरोबर आहे 48 आणि 4 × 12 पण आहे 48। म्हणजे इथे आपण कोणतं चिन्ह वापरणार? जर दोन्ही पदावली ह्या सारख्या किमतीच्या असतील तर आपण इथे बरोबरचं चिन्ह वापरतो, म्हणून इथे आपल्याला बरोबरचं चिन्ह टाकायचे। आता तिसरं गणित बघा। 16 − 5 इथे एक चौकट आहे आणि कंसामध्ये 2 × 7। आता ह्या पदावलीची किंमत काय आहे? ह्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू काय आहे? 16 − 5 मीन्स 11 अँड 2 × 7 2 × 7 बरोबर आहे 14। 11 इज लेस दॅन 14, देअरफोर 16 − 5 इज लेस दॅन 2 × 7। आता इथे आपल्याला पदावलीच्या जोड्यामधील चौकटीत अशी संख्या लिहा की त्यामुळे होणारे विधान बरोबर असेल। आता इथे 7 × 2 बरोबर कंसात चौकट वजा 6 आहे, मग आता 7 × 2 ह्या पदावलीची किंमत किती आहे? 14। म्हणजे 14 बरोबर काय आहे? 14 बरोबर आहे चौकट वजा 6। मग ह्याच्यावरून आपल्याला इथे कोणती संख्या आहे ते काढायचे, म्हणजेच 14 अधिक 6 बरोबर आहे चौकट। मग आता 14 × 6 किती होणार आहेत? 14 × 6 बरोबर आहे 20, म्हणजे चौकट बरोबर किती आहे? 20। म्हणजे इथे चौकटीत किती नंबर पाहिजे, कोणता नंबर पाहिजे, कोणती संख्या पाहिजे? तर 20। 7 × 2 मीन्स 14 अँड 20 − 6 इज ऑल्सो इक्वल टू 14। आता हे गणित बघा। 24 / 3 ही एक पदावली आहे, ही लहान आहे ह्या पदावलीपेक्षा 5 अधिक चौकट। तर इथे आधी आपल्याला 24 / 3 ह्याची किंमत काढावी लागेल। 24 / 3 तीनच्या पाढ्यामध्ये 24 आहेत का? बघा बरं, 3 × 5 = 15, 3 × 6 = 18, 3 × 7 = 21, 3 × 8 = 24। म्हणजे इथे आपल्याला 8 ह्या पदावलीची किंमत आहे, 8 लहान आहेत 5 अधिक चौकट मध्ये। कोणती संख्या असेल? आता इथे समजा आपण 1 घेतले तर काय होणार आहे? 5 + 1 बरोबर 6 होणार आहे। पण मग ही संख्या मोठी झाली पाहिजे ह्या संख्येपेक्षा, म्हणजे 8 पेक्षा आपल्याला इथे यांची बेरीज मोठी पाहिजे, पण इथे बेरीज किती आली? 6। मग आता आपण 5 + 2 घेऊन बघू, 7, तर हे पण रॉंग आहे, हे पण रॉंग। मग 5 + 3 = 8, पण 8 ≠ 8, इथे कोणतं सिम्बॉल आहे? इथे चिन्ह आहे की हे मोठं आहे, ही पदावली मोठी आहे। मग आपण 5 + 4 करू, 5 + 4 काय होणार आहे? 9। म्हणजे इथे आपण काय लिहू शकतो? 4। 5 + 4 होतात 9, मग 8 लहान आहेत 9 पेक्षा किंवा 9 मोठे आहेत 8 पेक्षा, म्हणून हे उत्तर आपण लिहू शकतो। आता 5 + 5 = 10, 10 सुद्धा मोठे आहेत, पण ही जवळची संख्या आहे म्हणून आपण ही घेतली।
उदाहरण संग्रह 55, प्रॉब्लेम सेट 55। क्वेश्चन फर्स्ट, प्रश्न पहिला, चूक की बरोबर ते सांगा। आता इथे आपण पहिलं गणित मांडून घेऊ। 23 अधिक 4 एका कंसात बरोबर आहे 4 अधिक 23। आता हे विधान बरोबर आहे का? तर बरोबर आहे। दोन्हींची किंमत सारखी आहे, 23 अधिक 7 23 अधिक 4 बरोबर